नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जय महाराष्ट्र सर्वांना। आजचा आपला टॉपिक आहे समासोद्याचे प्रकार भाग तिसरा। याचे आपण दोन भाग ऑलरेडी बघितलेले आहेत मागच्या लेक्चर्समध्ये। तुम्ही माझं काल परवाचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट वन पार्ट टू दिसणार आहे समासोद्याचे प्रकार भाग तीन। आज आपण डिस्कस करणार आहे पार्ट तीन, तर लेक्चर शेवटपर्यंत जरूर बघा, कारण शेवटपर्यंत बघणार तुमच्या कॉन्सेप्ट जे आहे त्या एकदम क्लिस्टर क्लिअर होऊन जातील। त्याच्यामुळे मध्येच लेक्चरला स्टॉप करू नका, कारण आपण मध्ये एखादी गोष्ट सोडतो ना तर आपण फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत नाही, ठीक आहे। त्यामुळे बघा, जे पोरं एकदम सिरियसली तयारी करतायत, ज्यांना एक्झाममध्ये सिलेक्शन घ्यायचंच आहे, ठीक आहे, तर त्यांनी हे शेवटपर्यंत बघावं असं माझं म्हणणं आहे, ठीक आहे। अजून त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगू इच्छितो की बघा, आपण 28 एप्रिलपासून महाभरती महाबॅचला आपण सुरुवात करतो आहे, त्यासाठी एनरोलमेंट सुरू झालेली आहे। तुम्हीसुद्धा लवकरात लवकर एनरोल व्हावे, जे जे आता पण झाले नसतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावं। त्या बॅचसाठी 799 फक्त तुम्हाला पूर्ण बॅच मिळते, त्याच्यावर तुम्हाला 35% ऑफ मिळून त्या अजून त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट कमी होऊन जाईल। मित्रांनो, 600-650 तुम्हाला कोर्स मिळतो आहे। एवढी सुवर्ण संधी सोडू नका, कारण बघा चांगली संधी एकचदा येते, पुन्हा पुन्हा येत नाही, ठीक आहे। म्हणून लक्षात घ्या, लॉकडाऊन पिरियड आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे भरपूर अभ्यास आहे, वेळ आहे अभ्यास करण्यासाठी। घरी बसून मस्त अभ्यास करा, 10-12 तास अभ्यास करा, रिव्हिजन करा मागचं जे काही राहिलं असेल तुमचं, ठीक आहे। मागचं लेक्चर आपण सुरू करूया। बघा, लॉकडाऊन स्पेशल ऑफर चालू आहे, फ्री ई बुक्स आहे, डाउनलोड करू शकता तुम्ही। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लेक्चरच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकला जाऊन ई बुक्स तुम्ही डाउनलोड करा, फ्रीमध्ये आहेत। 30% ऑफ चालू आहे, 8-2% वी सपोर्ट लॉकडाऊन ऑफर आहे, लक्षात घ्या। अप टू 30% ऑफ, एक्स्ट्रा 5% ऑन ॲप्लिकेशन, महापॅक्स, लाईव्ह क्लासेस, टेस्ट सिरीज, ई बुक्स, व्हिडिओ कोर्सेस एटसेट्रा, ठीक आहे। बाय नाव 8-2% या वेबसाईटला जाऊन तुम्ही परचेस केलं तर 30%, ॲप्लिकेशनवरून जर तुम्ही बाय केलं तर तुम्हाला 35% एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार, ठीक आहे। मग आपण आता जाऊया आजच्या टॉपिकला, सुरुवात करूया। आजचा आपला जा बघा, आपण कालपर्यंत दुसरा भाग बघितला समास होत्याचा प्रकार, खूप मोठा टॉपिक आहे, एक्झामला भरपूर क्वेश्चन याच्यामध्ये विचारले जाणार। तुम्हाला चांगला स्कोर जर बूस्ट करायचा असेल मराठी व्याकरणामध्ये तर तुम्ही माझे लेक्चर जरूर अटेंड केले पाहिजे एव्हरी डे। तुमचा स्कोर तुम्हाला सांगतो मी, 50 मार्काचा मराठी ग्रामर जर असेल तर त्याच्यातला एकसुद्धा मार्क सुटणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो। फक्त सिरियसली घ्या, शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। कुठलेही तुम्ही बघा, आपण ज्यावेळेस कोणत्याही लर्निंग प्रोसेसमध्ये असतो ते लर्निंग प्रोसेस आपण कधी पण आपण असं म्हणू शकतो की ती तेवढ्यापुरती लिमिट नसते, ठीक आहे। म्हणजे एज्युकेशन असं आहे की जे अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बाउंड्री नाही, लिमिटेशन नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही बियॉन्ड द बाउंड्री तुम्ही जाऊ शकतात, ठीक आहे। आपण जाऊया आजचे, बघा आपण आज घेत होतो की द्वंद्व समास आपण घेऊया। द्वंद्व समास काय? द्वंद्व समासचा अर्थ असा होतो, ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात। लक्षात, या समासातील पदे आणि अथवा व किंवा या उभयान्वी अवयांनी जोडलेली असतात, बरोबर। त्यानंतर उदाहरण आपण बघूया, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, विट्टी आणि दांडू, पाप पुण्य, पाप आणि पुण्य। म्हणजे बघा, हे दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दाने आपण एक शब्द तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, द्वंद्व समास असं म्हणतो। राम आणि लक्ष्मण, राम लक्ष्मण हे करून टाकले आपण, विट्टी आणि दांडू असं न म्हणता विट्टी दांडू, ठीक आहे। म्हणजे त्याला एकच नावाने आपण त्याला काय करतोय, जोडतोय, पाप पुण्य, पाप आणि पुण्य, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, ठीक आहे, दोन शब्दांनी जोडून एक शब्द तयार होतोय। आई वडील, आई आणि वडील, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, ने आन, ने आणि आन, दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झामला विचारतात विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळे बघा, हा तिसरा टॉपिक जो आहे हा एकदम आउटस्टँडिंग आहे, शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर मात्र करून टाका। पुढचा पॉईंट बघूया आपण, द्वंद्व समासाचे खालील तीन प्रकार पडतात, हे तीन प्रकार आपण बघणार आहोत। पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास हा पहिला प्रकार आहे। नावं थोडीशी विचित्र आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळं पॅनिक व्हायची गरज नाही आहे। ज्या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक उभयान्वी अवयांचा उपयोग करावा लागतो त्यास इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला, ज्या समासाचा विग्रह करताना व ही समुच्चक बोधक उभयान्वी अवयांचा आपण उपयोग करावा लागतो त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतो। उदाहरण बघूया मग, आई बाप, आई आणि बाप, हरिहर, हरि आणि हर, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन, पशुपक्षी, पशु आणि पक्षी, बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, ठीक आहे। त्यानंतर डोंगर, दऱ्यात, डोंगर आणि दऱ्यात। लक्षात, अशा पद्धतीने तुम्हाला बघा एक्झामला विचारलं जाईल, ठीक आहे। म्हणजे आपण बघितलं इतरेतर द्वंद्व समास बघितला, आता आपण बघूया वैकल्पिक द्वंद्व समास, दुसरा प्रकार आहे। द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास। वैकल्पिक म्हणजे काय? ऑप्शन असलेले।
ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा ही विकल्पक ही विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्विधा समास असे म्हणतात. उदाहरण बघूया आपण. उदाहरण बघा, खरे खोटे, खरे आणि खोटे, तीन वचार, तीन चार, तीन किंवा चार, बरे वाईट, बरे किंवा वाईट, पास नापास, पास आणि नापास, मागे पुढे. आपण म्हणतो ना मागे पुढे काय बघतोस, डायरेक्ट बोल, ठीक आहे, मागे अथवा पुढे, चूक भूल, चूक अथवा भूल, न्यायान्याय, न्याय अथवा अन्याय, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्य असत्य, सत्य किंवा असत्य. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्हाला विचारायला. तिसरा आपण प्रकार बघतोय, समाहार द्वत्व समास. समाहार द्वत्व समास तिसरा प्रकार आहे, ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वत्व समास असे आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं उदाहरण बघा, मीठ भाकर, मीठ भाकर व साधे खाद्यपदार्थ, चहा पाणी, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ, भाजीपाला, भाजीपाला मिरची, भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू, अंथरूण पांघरून, त्याचा अर्थ तो अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. आलं लक्षात? तर याला आपण म्हणतो समाहार द्वंद्व समास. तिसरा प्रकार आपण बघितला. अजून काही एक्झाम्पल आहेत बघा, शेतीवाडी, शेतीवाडी व इतर तत्सम मालमत्ता, केरकचरा, केरकचरा व इतर टाकाऊ पदार्थ, पानसुपारी, पानसुपारी व इतर पदार्थ, नदीवाले, नदी नाले, ओढे व इतर जीवजंतू, जीवजंतू व इतर कीटक. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण बोलतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो समाहार द्वंद्व समास. आता चौथा प्रकार आपण जातो, चौथ्या प्रकाराकडे, बहुव्रीही समास. द्वंद्व समास आपण बघितला बरोबर, आता पुढचा समास आहे बहुव्रीही समास, ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो. उदाहरण बघा, नीलकंठ, ज्याचा कंठ नाही किंवा ज्याचा कंठ निळा आहे असा त्याला आपण म्हणतो शंकर, वक्रतुंड, ज्याचे तोंड वक्र आहे त्याला आपण म्हणतो गणपती, दशमुख, ज्याला 10 तोंड आहे असा तो म्हणजे रावण. बहुव्रीही समासाचे खालील चार प्रकार पडतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला विभक्ती बहुव्रीही समास, ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. आलं लक्षात? बहुव्रीही समास म्हणजे काय? विभक्ती बहुव्रीही समास, ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला आपण म्हणतो विभक्ती बहुव्रीही समास. आलं लक्षात? याचे आपण बघूया उदाहरणं. प्राप्तधन याचं एक्झाम्पल बघा, प्राप्तधन, प्राप्त आहे धन ज्याला तो, द्वितीय विभक्ती आहे बरोबर, जितेंद्रिय, जीत आहे इंद्रिय ज्याची तो, षष्ठी विभक्ती, जीत शत्रू, जीत आहे शत्रू ज्याने तो म्हणजे तृतीय विभक्ती, गतप्राण, गत आहे प्राण ज्यापासून तो पंचमी विभक्ती. अलक्षात? त्यानंतर आपण बघितलं पर्ण, पूर्ण जल, पूर्ण आहेत जल ज्यात असे त्याला आपण म्हणतो सप्तमी विभक्ती, त्रिकोण, त्रिकोण म्हणजे तीन आहेत कोण ज्याला तो म्हणतो आपण त्याला चतुर्थ, चतुर्थ विभक्ती. या लक्षात? पुढचा बघा मग, नत्र बहुव्रीही समास. नत्र बहुव्रीही समास याच्याबद्दल आपण बघूया, ज्या समासाचे पहिले पहिले पद नकारदर्शक असते त्याला आपण म्हणतो नत्र बहुव्रीही समास. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन्न, नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. उदाहरण बघा, अनंत, नाही अंत ज्याला तो, निर्धन, नाही धन ज्याकडे तो, निरस, नाही रस ज्यात तो, अनिकेत, नाही निकेत ज्याला तो, अव्यय म्हणते, अव्यय म्हणजे नाही वेळ ज्याला तो, निरोगी म्हणजे नाही नाही रोग ज्याला तो, अनाथ म्हणजे ज्याला नाथ नाही असा तो, अनियमित म्हणजे नियमित नाही असे ते, अकर्मक, नाही कर्म ज्याला ते, अखंड म्हणजे नाही खंड ज्याचे जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने नत्र बहुव्रीही आपण समास बघितला. तिसरा आता बघूया प्रकार याच्यातला, बहुव्रीही समासामधला तिसरा आहे सहबहुव्रीही समास, ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा सह अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास आपण सहबहुव्रीही समास म्हणतात. जसं उदाहरण बघा, सहपरिवार, परिवारासहित असा जो, सबल, बलासहित आहे असा जो,
सवर्ण वर्णासहित आहे तो, सफल फलाने सहित आहे सहित असे तो, सानंद आनंदाने सहित असा जो। आलं लक्षात? तर सहबरूपी समास आपण बघितले या पद्धतीने। तर आपण आता पुढचा प्रकार बघूया। मग तिसरा चौथा नंबर आहे प्राधी बहुव्रीही समास। पाच प्रकार आहे त्याचे, चौथा प्रकार आपण बघतोय प्राधी बहुव्रीही समास। ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वी अशा उपसर्गांनी युक्त असेल तर त्याला पदी बहुव्रीही समास असे आपण म्हणतो। उदाहरणार्थ बघा, मग सुमंगल पवित्र आहे असे ते, सुनयना सुनयन असलेली स्त्री, दुर्गुण वाईट गुण असलेली व्यक्ती, प्रबळ अधिक बलवान असा तो, विख्यात विशेष ख्याती असलेला, प्रज्ञावंत म्हणजे बुद्धी असलेला। लक्षात? जाऊया पुढच्या पॉईंटला। आता आपण बघा, सर्व आपण पॉईंट्स बघितलेले ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो, लास्टचा पण पॉईंट आपण बघितलेला आहे। आज आपण सर्व म्हणजे समास त्याचे प्रकार आज आपण संपवलेले आहेत, पूर्ण टॉपिक आपण फिनिश केलेला आहे। या माझे तिन्ही लेक्चर बघा, रिव्हिजन करा, या नोट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्हाला अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला हे इथं दिलेलं एक्सप्लेन केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर आपण बघा, आता आपण सगळं बघितलं, लॉकडाऊन स्पेशल आपली फ्री ई बुक्स ऑफर चालू आहे, डाउनलोड करा। डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक बघा फ्री ई बुकची, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे। आणि 30% ऑफ चालू आहे आपला, वी सपोर्ट लॉकडाऊनवर अप टू 30% ऑन ऑल प्रोडक्ट्स बाय दी अड्डा 247। जसं आपण महाभरती महाबॅच हे 28 एप्रिलची बॅच आहे, MPSC कंबाईनची बॅच ऑलरेडी आपली सुरू झालेली आहे, या सर्वांसाठी आपण स्पेशल ऑफर घेऊन आलेलो आहेत, ठीक आहे। 30% ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि बाय नाव adda247.com क्लिक करा, ओके, आणि तुम्ही त्यानुसार या कोर्सला बुक करू शकतात। आणि सक्सेस हा कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट प्राप्त होईल। आणि लक्षात, आजचं लेक्चर आपण इथं संपवतो विद्यार्थी मित्रांनो। तुमचा फीडबॅक अतिशय महत्त्वाचा आहे, तुमचा फीडबॅक जरूर शेअर करा, ठीक आहे। व त्यात ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, कमेंट केलं नसेल तर कमेंट जरूर द्या, व शेअर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत करा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। सबस्क्राईब मात्र जरूर करा। तर आजचं लेक्चर आपण इथं संपवतो विद्यार्थी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।